नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणून घेऊया कापूस बाजारभाव काय चालू आहे सध्या मार्केटला। तर आपण वेगवेगळ्या तालुक्या जिल्ह्यामधल्या आज कापूस बाजारभाव बघणार आहे, तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज बघूया आपण तालुका वैजापूरमध्ये 7,300 ते 7,400 रुपये कापसाला बाजारभाव चालू आहे। तर त्याच्यानंतर तालुका सिरमपूर 7,500, सिरमपूरमध्ये 7,500 रुपये कापसाला बाजारभाव चालू आहे। तर त्याच्यानंतर तालुका दिर्गस जिल्हा यवतमाळ, जिल्हा यवतमाळमध्ये 8,500 रुपये म्हणजे सर्वात जास्त कापूस बाजारभाव चालू आहे तो यवतमाळमध्ये। तर त्याच्यानंतर तालुका उमरी जिल्हा नांदेडमध्ये 7,500 रुपये कापूस बाजारभाव चालू आहे। तर त्यानंतर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद 7,500 रुपये कापूस हा चालू आहे। त्याच्यानंतर तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथं पण 8,000 रुपये म्हणजे यवतमाळपेक्षा 500 रुपये कमी भावामध्ये जालन्याला 8,000 रुपये हा कापूस बाजारभाव चालू आहे। त्यानंतर जिल्हा यवतमाळमध्ये 7,500 रुपये हा कापूस बाजारभाव चालू आहे। जिल्हा जालना 7,200 रुपये कापूस बाजारभाव। त्यानंतर कोळघर जिल्हा औरंगाबादमध्ये 7,650 रुपये हा कापूस बाजारभाव। त्यानंतर तालुका धरणगाव जिल्हा जळगाव 7,700 रुपये हा कापूस बाजारभाव चालू आहे। तर मित्रांनो, आपण ह्या 10 जिल्ह्यामध्ये कुठं कापूस भाव किती चालू आहे, 10 जिल्ह्यामध्ये आज तुमच्यासमोर जे 10 जिल्हे तुम्ही बघितले तिथे कापसाचा बाजारभाव काय आहे, आणि जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये असेल का गावामध्ये असेल तर तुमच्याकडे कापूस बाजारभाव किती चालू आहे तो कमेंट करून सांगा। तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या गावामध्ये कापसाचा किती बाजारभाव चालू आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला कळेल आणि स्क्रीनवरती तुमचा कमेंट शो केला जाईल। धन्यवाद।